नमस्कार आमच्या सगळ्या भाऊ बहिणींना. झालं का जेवण सगळ्या भाऊ बहिणींचं? तर माझं तर झालंय बर का, मस्त अस फुलवरच कालवण चपाती खाल्ली मी आणि जंपराला हात शिलाय हुक करत करत. तर निम्मे अर्ध्याची झाली, निम्मे अर्ध्याचे पाट दुखायला लागली म्हणून जरा पाट खाली की करावी लागते ना, म्हणजे असं टेग ही करावं लागतं, भरते ना पाट. मला मिशनीचं काम करायचं म्हणलं ना भाऊ बहिणीनो, की सारखं मला आहे ना एक तासाला अर्ध्या तासाला असं पालतं झोपून पाटीव पाय द्यावा लागतो. तेव्हा जेव्हा ते शिरा तडा तडा वाजते ना, तेव्हा मग माझी पाठ आहे ना ढिल्ली झाली ना, तरच मला पुढचं काम करता येतं असं होतं मला. तर आता भाऊ बहिणीनो कसं आहे, दुःखी मिळवून सुखी खाताय माणूस, पण आहे ना तुम्हाला सांगते घरचं झालं थोडं म्हणून दाडच्यानं धाडलं घोडं. तर आता घरचं कमी होतं म्हणून आता बाहेरचं चालू झालंय, शत्रुदोष चालू झालाय शत्रुदोष. तर तुम्हाला सांगती काय म्हणतात, अक्षरशः मला आहे ना ही शेजारी पाजारी विनाकारण त्रास द्यायला लागल्यात ना. तर तुम्हाला सांगती मला त्या कमेंट करणाऱ्यांचा आठवला, विनाकारण कशी ती वाईट वाईट कमेंट टाकते, ती वाईट वाईट घाणघाण शब्द वापरतात विनाकारण. तशी आहेत ना आजूबाजूची लोक पण आहेत ना करायला लागल्यात. आता गणगोतांचा विषय तर त्या सोडून, तर गणगोत तर चालूच असतात, गणगोताचं तर चालूच असतंय, पण शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा आपलं चांगलं चाललेलं बघवत नाही, विषय असा आहे. तर तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनो, मी प्रत्येक वेळेस आहे ना माझ्याबर असंच घडतं, मी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून पुढं जाण्याचा प्रयत्न करते आणि पुढं जाती पण. आज भोलेनाथाचा वार आहे, तुम्हाला सांगते मी भोलेनाथाचं नाव घेऊन. तर मला भोलेनाथाने प्रत्येक कामात यश पण आहे, मी पुढं जाती पण आणि भरपूर अशी पुढं जाती. पण तुम्हाला सांगते मी पुढं गेली की लोकांच्या डोळ्यात खुपाय चालू होत, इतकं टेन्शन येतं भाऊ बहिणीनो, इतकं टेन्शन येतं की अक्षरशः तुम्हाला सांगते की असं वाटतं धडका घ्याव्या त्या, एवढं डोक्याला ताण होतो. आणि कसं आहे बोलायचं म्हणलं विनाकारण कुणाला बोलायचं म्हणलं की डोक्यावर ताण येतो माझ्या व घेण्या देण्याचा. तर तुम्हाला सांगते कसं का व्हायना, ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जी ती दुखी मिळवून सुखी दोन घास खायचा प्रयत्न करतय, पण शेजाऱ्या पाजाऱ्यांनी सुद्धा उतं आणलाय, त्यांना ही घर दार झाड झुडच बघू वाटाना जळ जळण व्हायला लागली हो घेण्या देण्याचीच, होऊनच भांडणं काढायला लागली ती. काय सांगायचंय भाऊ बहिणीनो, इतका जीव वैतागला, इतका जीव वैतागला, ती काय म्हणतात शत्रुदोष, शत्रुदोष चालू झालाय. यासाठी काय उपाय असला तर सांगा. आता शत्रू ओपन झाल्यात, उत्पन्न झाली शत्रूंची, विनाकारण भांडणं काढते ती या लोक, खास करून बायका काढते ते. गड्या माणसांना काय घेणं देणं नसतं बर का, गडे माणूस जे आपापल्या कामात असतो त्यांना नसतं काय घेणं देणं, पण बाया आहेत ना बाया शेजारच्या पाजारच्या, आता दोन जणींनी तर आतापर्यंत माझ्यावर घेण्या देण्याची बाया भांडणं कळली बाया, नुसते अशा टाना 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 ते उड्याच मारते ते, अशा जागेवर बसायचं नावच घेणं ते विनाकारण त्रास. मग काय त्यांच्या मनात चाललंय आणि काय नाही देव जाण. तर तुम्हाला सांगते जसं आपलं नवीन घर झालंय ना, तेव्हा आतापर्यंत नव्हतं बरं का, आपण जेव्हा प्लेस्टरचं ही काम झालं ना, तर प्लेस्टरचं काम झालं परत झाड झुड दारात अशी लावली, ती एक नवीन चांगला लुक भेटला ना घराला. तुम्हाला सांगती झाड आता मोठाले झाल्यात, मग त्याला एक घराला म्हणजे आमच्या वस्तीवर आहे ना अशी म्हणजे असं घर तुमच्या पूनमताईनीच आता म्हणजे बनवलेलं आहे आणि लय परिस्थितीतून बनवलेलं आहे भाऊ बहिणीनो, ती तरी काय एवढ्या सहज झालंय का, कुठली गोष्ट एवढ्या सहज होत असती तर कुणी पण केली असती की हो. पण तुम्हाला सांगती लोकांना म्हणजे असं लांब लांब जी घर आहेत ना ह्या लोकांचं काय नाही बरं का, पण जी जवळ अशी घर आहेत ना ह्या लोकांना लय त्रास व्हायला लागलाय घेण्या देण्याचा, विनाकारण भांडणं काढायला लागल्यात विनाकारण, आणि विनाकारण भांडणं करून त्रास द्यायला लागले ती. मग आता तुम्हाला सांगते माझं तर एवढं डोकं आहे ना दुखायला लागलं ना, अक्षरशः माझं काय काय टायमाला कामावर सुद्धा मन लागत नाही.
एवढं डोकं माझं फानफान करताय, सांगावं तरी कुणाला सांगावं असं आहे. गणगोताच झालं तर गणगोत तर आहे ना, गणगोताला तर लई मजा वाटते. ज्या वेळेस बाहेरचा माणूस आपल्या बरोबर भांडत असतो ना, त्यावेळेस आपली माणसं त्यांना साथ देऊ लागाय असते ती. आपल्याला आपली माणसं आपल्याला साथ देत नाही ती भाऊ बहिणींनो. ही मी पहिल्यापासून मी अनुभवलेला आहे. म्हणून मी आहे ना हो का, सत्य जो माणूस वागतो ना तो कधी पण एकटाच पडतो आणि तो एकटाच राहतो. त्याला गरज नाही असली ह्या खोट्या दुनियेची. सत्य वागणारा माणूस हा एकटाच असतो, फक्त त्याला साथ असते ती देवाची. तर तुम्हाला सांगते आपली माणसं त्यांना साथ देऊ लागाय असतात. जे आपल्याला आणि आपल्या दुश्मनांबरोबर मिळून आपल्या बरोबर कट षडयंत्र रचत असते ती आपली माणसं. म्हणून आपल्या माणसांपासून पण मी 4 हात लांब राहते, कारण ती छाया जी आपली आपली म्हणतो ना आपण, ती आपली माणसं मिळून आहे ना आपल्या दुश्मनांबरोबर अशी कट रचत असतात, षडयंत्र रचत असतात आपल्याविषयी. आपल्याला तोंडावर गोड बोलणार, तिथं जाऊन आपल्याविषयी षडयंत्र रचणार अशी लोक इथं आपल्या घरातली माणसं. तुम्हाला खरं सांगते मी. तर का आता तुम्हाला सांगते, एक एक दिवस इतका त्याग येतो ना, तर आपलं नवीन घर झाल्यापासून तर एवढा त्रास व्हायला लागलाय ना. आपल्याला बी व्हायला लागलाय, परक्यांना बी व्हायला लागलाय, शेजारच्यांना बी व्हायला लागलाय आणि आपल्याला बी व्हायला लागलाय. घराचं काम झालं, जिथली तिथं नीटनाटके पार पाडलं व्यवस्थित, आणि मग ती कुठं लोकांना बघू वाटतंय तवा. आणि माझं प्रत्येक ठिकाणी हित झालं भाऊ बहिणीनो. मी तुम्हाला सांगते, 12 मतीला पण राहिली होती, माझी पी आपली लहान होती त्यावेळेस, तवा पण मी अशीच माझी आहे ना, मला त्रास काढावा लागतो पण त्याच्यात परमेश्वर मला माझ्या कष्टाला साथ देतो. आणि माझी प्रगती आहे ना होती, आणि ती माझी प्रगती झाली ना की लोकांना त्रास होतो. तुम्हाला सांगते आतापर्यंत नवऱ्याच्या बहिणीच्या इथं राहिलो, तिथं पण काम कष्ट करून खात होतो. तिथं पण आहे ना मी मात्र आहे ना इतकं मन लावून माझ्या संसारासाठी कुठलीही गोष्ट करते ना, त्याच्यामुळं माझ्या संसारात माझी आहे ना दैतावास भरारी होती. कारण की मी आहे ना इतकं मन लावून माझ्या संसारासाठी काम करते ना भरपूर. आणि मग त्याच्यातून माझी आहे ना म्हणजे भरारी एक सुधारणा की प्रगती चांगलं होतं माझं मन लावून काम केल्यानं. तर तिथं माझ्या नवऱ्याच्या बहिणीच्या इथं राहिलो होतो ना, असंच आमचं चांगलं दिवस यायला लागलं की लोकांना बघावलं नाही, घरातल्यांना बी नाही आणि बाहेरल्यांना बी नाही. तिथं सुद्धा आहे ना तिथनं मग आम्ही आलो, परत तिथून आहे ना 12 मतीला राहायला गेलो. तिथं मी तुम्हाला सांगते असं चांगलं झालं. माझी आजी राहती बा योगी भेटाय जाती बघा माझी ती एक 12 मती पशी आजी, आमच्या 2 आज्या इथं योगी भेटाय जाते तिथं, तिथं मी राहत होती पहिली. तर तुम्हाला सांगते असंच माझं चांगलं दिवस आलं जीवनात, अशी म्हणजे भरभरी भरभराटी केली, चांगलं दिवस यायला लागलं की लगेच आपल्या बी माणसाला आणि शेजाऱ्या पाजाऱ्या लोकांना बी बघावलं नाही की बाबा बाहेरून येऊन माणूस एवढ्या लवकर सुधारला. मग लोकांना त्रास झाला त्या गोष्टीचा. मग तुम्हाला सांगते तिथं पण माझं ठिकाण राहू दिलं नाही, म्हणजे त्रास होतो. मी मस आहे ना माझ्या देवाला माहिती, आणि देवाने मला कुठं कमी नाही केली. तुम्हाला सांगते मी आतापर्यंत भाऊ बहिणीनो नाही नाही म्हणलं ना, तर किती घर बांधली असतील तुम्हाला सांगते. थांबा एक तिथं कुठं आमच्या नवरदेवाच्या बहिणीच्या तिथं एक घर बर का तयार केलं, म्हणजे असं भाड्यानंच घेतलं होतं पण ते सगळं पडलेलं होतं, पण ती बनवलं होतं तयार असं इतकं भारी केलं होतं. त्याचे आहे ना माणसं राहायची तर लेवलच नव्हती त्या घराची, इथपण ती भारी केल्यावर लोकांना बघू वाटलं नाही. तर तिथं एक 12 मतीत एक स्वतः बनवलेलं होतं, 12 मतीत एक असंच आपलं जुना बंगला होता आणि तसाच एक कोप बनवली होती. तर ती पण इतकी भारी, आणि तुम्हाला सांगते इतकं म्हणजे तिथं पण असं चांगलं व्हायला लागलं की लोकांना त्रास व्हायला लागला काय काय. तर तुम्हाला सांगते तिथं एक, परत 2 झाली का, परत हिता आल्यावर सासू सासऱ्यांच्या घराच्या समोर एक आपलं खुरुडं बनवलं होतं, ती एक 3 3. परत आपला जुना बंगला एक 4, जुन्या बंगल्याला चिटकून अजून एक मोहरं बनवलं होतं 5 5 झाली का.
ही एक सहावं घर आणि शेर एक सातवं, म्हणजे अशी सात घर म्या नवरा बी होता माझ्या बरोबर, नाही असं नाही, म्हणजे आम्ही दोघांनी मिळून अशी सात घर बनवलेत नवऱ्यानी आणि तुमच्या पूनमताईने, म्हणजे माझ्या नवऱ्यानी आणि मी सात घर बांधल्यात सप्राची का व्हायना. मी कवा जिंदगीत विचार पण केला नव्हता की मी आपल्याकडून एक चांगलं घर पण बनल म्हणून, पण भोलेनाथाने आपल्याला काय म्हणतात भोलेनाथाच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने झालं चांगल्या घरात पण आपण राहिलो. पण आता तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनो, माझ्या घराला लागली दिष्ट लागली कोणाची तरी, नवऱ्याचं तर ती असतंय तुम्ही तर बघता, त्याचं घडी घडीत सैतान फिरतंय डोक्याचं, नक्की मी तर म्हणते कुणीतरी काय केलेलं असावं त्याच्या डोक्याला. तो पहिला माणूस असा नव्हता, पहिला काम धंदा करून व्यवस्थित राहायचा, प्यायचा खायचा प्यायचा, लेकरा बाळांची बायकोची काळजी घ्यायचा. पण अलीकडे अलीकडे तो लेकरांची काळजी घेत नाही ना बायकोची घेत नाही, आणि घरात पण आला तरी व्यवस्थित राहत नाही, सारखा आहे ना असा खायसावाने. आपण एक अर्धा शब्द जरी गुढीनं प्रेमाने बोलायला गेलो ना तरी वसावस वसावस अंगाव धावतो नवरा. म्हणजे पहिला तुम्ही बघता माझं पहिलं बघितलं असतील व्हिडिओ माझं, किती हो मी म्हणते नका का काय त्याने मला देईना, सुटल्या भाषिंगाच जरी त्याने मला हल्ल मारलं असल तरी पण संसारा परपंचाव थोडा फार का व्हायना लक्ष देत होता आणि कामधंदा व्यवस्थित करत होता आणि कामा लागला होता तालुक्याला. मग कामधंदा करायचा रोज, मग बरं वाटायचं एक शांती वाटायची. पण अलीकडे त्याने इतकं तुम्हाला सांगते मला भंजवून भंजवून टाकलंय आणि आता शेजाऱ्या पाजाऱ्यांनी मी तसंच चालवलंय. दोन घर आमच्या शेजारी दोन घर आहेत, त्या दोन घरांनी तर इतकं उत आणलंय ना बळच भांडणं काढते ती कशाने. पण आज तुम्हाला सांगते ती आता जर लईच ओहर चालू झालं ना त्यांचं तर मग बघू पुढं काय करायचं ते आपण. पण खरं म्हणलं तर आहे ना तुमच्या पूनमताईच्या घराला खरंच भाऊ बहिणीनं दिष्ट लागली कोणाची तरी, आणि खरंच ह्या जगात आहे ना कोणाचं चांगलं झालेलं लोकांना बघू वाटत नाही. ही बी एक सत्य आहे, कडू आहे पण सत्य आहे. मी तुम्हाला सांगते मला कितीतरी बहिणींनी सांगितलं पूनमताई घराला तुमच्या घराला लिंबू मिरची बांधा असं करा तसं करा नजर लागल असं करल, पण मी कधीच ह्या गोष्टींवर विश्वास ठेवला नाही. पण कुठं नाही कुठं मला आता वाटतंय की खरंच जी सांगत होती मला भाऊ बहीण त्यांचं मी ऐकाय पाहिजे होतं की घराला मी आहे ना लिंबू मिरची कुठं काय असं बांधाय पाहिजे होतं. महाग मी बांधलं पण होतं एक कवाळ, पण आता घराच्या कामाच्या टायमाला ती काढून टाकलं, त्यातली त्यावेळेस तरी थोडस बरं वातावरण तयार झालं. पण काही काम करायचं म्हणलं ना तरी तुम्हाला सांगते त्याच्यात असा घोटाळा आणतात मधी, म्हणजे अशी इतकी विचित्र लोक आहेत ह्या जगात की माणसाच्या कष्टाचं सुद्धा त्याला खाऊ देणार नाही. तर आपल्याला कधीच आलं नाही भाऊ बहिणीनं कोणाविषयी असं मनात असं जलन जळणं. अरे जे ते करतोय ते ज्या त्याच्या कष्टाने करतोय, जे ज्या त्याच्या कष्टाने खातोय त्याचं कष्ट आहे त्याला ती तुम्ही बघा असं माझं मत असतं. आपण कधी कोणावर जळलो नाही, जळायचं पण नाही. देवाने आपल्याला दिली ह्यात आपण समाधान मानून घ्यायचं. ज्या वेळेस तुमची पूनमताई जुन्या बंगल्यात राहत होती त्यावेळेस कितीतरी लोक अशी आमचे शेजारचे पाजारचे सुद्धा चांगल्या घरात राहत होती, चांगलं सगळं त्यांचं चांगलं होतं. पण मी कधी मनात विचार नाही आणला की त्या माणसाचं घर चांगलं आहे ना आपलं वाईट आहे, म्हणजे आपल्याला म्हणजे असं चगळाचं घर आहे सपराचं घर, तर आपण कधी मनात विचार नाही आणला. देवाने आज मला पण चांगलं घर मिळालं, माझी हीच अपेक्षा होती की आज नाही उद्या आपल्याला पण चांगलं मिळेल. जे जे त्याच्या नशिबाचं जे जे त्याला मिळतं, जे जे त्याच्या नशिबाचं मिळण्यासाठी त्याला एक टाइम असतो योग असतो, पण जे जे त्याच्या तकदीरातलं ज्याला त्याला मिळत असतं. पण मला एवढंच म्हणायचंय की जी ती आपापल्या कष्टाने करत असतं ही जी लोक काही विचित्री लोक आहेत ना घेण्या देण्याचा त्रास देतात ना, आता कमेंट करणारा सारखीच म्हणावी लागते ना तर काय. कमेंट करणारे म्हणलं ही लांबची येतं पण ही जवळची आहेत ना घेण्या देण्याची वाद घालायला लागले ती या त्याच काय. कमेंट करणारे मी म्हणते तिकडं भुकू द्या गप बसू आपण गप बसू, पण ही आजूबाजूची लोक सुद्धा लागले ती या त्यांचं बी डोळं फुटायला लागल्यात या इतकं फुटायला लागल्यात की त्यांना वाटायला लागलं सुया घालून घेऊ का काय करू. हा
असंच व्हायला लागलंय भाऊ बहिणीनो, तर काहीतरी मला उपाय सांगा. खरंच माझ्याविषयी लय लोक षडयंत्र रचायला लागले दिया, लय म्हणजे लय. आणि माझं काय बघूच वाटत नाही लोकांना, त्रास व्हायला लागला त्यांना घेण्या देण्याचा. इतकं विनाकारण एवढं नाही करावं मला म्हणायचंय माणसाने. घेण्या देण्याचं आहे ना, एखाद्याला त्रास देणं काय म्हणतात का नाही, कर्माचा फेरा चुकत नाही. विनाकारण आहे ना घेण्या देण्याचा, एखाद्याला त्रास दिला तर त्याच भोगावंच लागते. कमेंट करणारा तर जाऊ दे हो, पण ही शेजारी पाजारी ही चारमोडी माणसं घेण्याना देण्याची तरा द्यायला लागले ते. मला तर इतकं डोकं माझं ताण झालं ना. आणि अक्षरशः आहे ना तुमचं पुनमताईचं घर रस्त्याच्या कडेला आहे, नजर लागली कोणाची तरी भाऊ बहिणीनो घराला, नजर मला नजर कसे काढायची ही सांगा पहिलं. जी करून माझ्या घराला आहे ना, मी त्या नजर वाईट नजरेपासून वाचवू शकत. नवऱ्याला पण माझ्या नजर लागली कोणाची तरी, माझ्या संसाराला नजरच लागल्यावानी झाली आहे. तर मला नक्की सांगा, मी लय वाईट लागली या, काय करू.